देशातील 40 लाख टन साखर साठवून ती परदेशात निर्यात केली जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक भाव देण्यासाठी साखर निर्यात करताना होणारं नुकसान केंद्र सरकार भरणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिली. पुढच्या वर्षी ऊसाचं अधिक उत्पादन होणार आहे, त्यामुळे साखरेचे भाव पडण्याची भीती पवारांनी व्यक्त केली आहे. आणि म्हणून आपण काही वेगळं काही करू शकतो का? रॉ शुगर तयार करू शकतो का? रसापासून इथेनॉल तयार करू शकतो का? ते पेट्रोलमध्ये मिसळून पेट्रोलचा आयातीचा खर्च वाचू शकतो का? आणि या सगळ्या गोष्टीची एकत्रित किंमत ऊस उत्पादकाला आपण देऊ शकतो का? या सगळ्या गोष्टीचा विचार हा आपल्याला एकत्र बसून करावा लागेल. धंदा हा धंदा म्हणून करावा लागेल आणि त्या पद्धतीने आपण पुढची पावलं टाकली तर माझी खात्री आहे की हे महत्त्वाचं की आपल्याला जीवनामध्ये यशस्वी करण्याच्यासाठी आणि आपला संसार सुधारण्याच्यासाठी उपयुक्त पडल्याशिवाय राहणार नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.